तुमच्या चपलेवर टॅक्स आहे, तुमच्या टोपीवर टॅक्स आहे, कपड्यावर टॅक्स आहे, तुमच्या अन्नधान्यावर टॅक्स आहे, तुमच्या जेवणावर टॅक्स आहे. तुम्ही काय कराल? आता फक्त एकच मेकॅनिझम ते उडकतायत, श्वास घेतल्यावर कसा टॅक्स लावायचा. श्वासावर टॅक्स लावण्याची कला ज्या दिवशी येईल ना, त्या दिवशी हे त्याच्यावरही टॅक्स लावतील. कारण या लोकांनी देशावरचं कर्ज 210 लाख कोटी रुपयावर, 210 लाख कोटी रुपये फेडायचे आहेत. काल जन्मलेल्या मुलाला, बाळाला तुम्ही जाऊन सांगू शकता, तुझ्या डोक्यावर साहेबान आपल्या 2 लाख रुपयाचं कर्ज प्रति माणशी आज निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज या देशावर आहे. 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज फेडायला निवडणूक झाल्यानंतर 18% GST आहे, त्याचे 21% यांनी केला तर मला आश्चर्य वाटणार नाही. तर कर्ज परत फेडायचं फार मोठी जबाबदारी आहे, अशी मोठमोठी भाषणं होतील. कर्ज फेडायला एखाद्या वेळी थाळ्या वाजवण्याचा कार्यक्रम देखील देशात होईल. काही होतं,